नमस्कार बालमित्रांनो, मी श्री बडे भागीनाथ नामदेव, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणे नलोडे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर, या ठिकाणी NMMS या स्पर्धा परीक्षेसाठी मी आपणास घटक क्रमांक 6 सामाजिक व धार्मिक प्रबोधन समजून देणार आहे. तर बालमित्रांनो, आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं आणि या इंग्रजांच्या राज्यामध्ये आपण अभ्यासलं आहे की त्या ठिकाणी 1835 साली भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात लॉर्ड मेकॉलेच्या शिफारसीनुसार करण्यात आली आणि इंग्रजी शिक्षण भारतात सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी भारतीयांमध्ये नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तत्वज्ञान यांचा प्रसार भारतीयांमध्ये होऊ लागला. पाश्चिमात्य विचार, पाश्चिमात्य संस्कृती यांची भारतीयांना ओळख झाली आणि ओळख होणे म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी पाश्चिमात्य संस्कृती, पाश्चिमात्य विचार हे भारतीयांना समजू लागले. भारतीय समाजाच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी बदल व्हायला सुरुवात झाली. इंग्रजी शिक्षणामुळे हे सगळं घडू लागलं आणि त्याचबरोबर मागासलेपणा भारतीय समाजामध्ये होता, तो मागासलेपणा घालवण्यासाठी समाजातील अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातीभेद, उच्च नीचतेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यात मागासलेपणाचं मूळ आहे हे नवशिक्षित तरुणांनी त्या ठिकाणी ओळखलं. याची जाणीव सुशिक्षित समाजाला होऊ लागली की आपल्या भारतीय समाजाचं मागासलेपण हे अंधश्रद्धेमध्ये आहे, रूढीप्रियतेमध्ये आहे, जातीभेदामध्ये आहे, उच्च नीचतेच्या भ्रामक कल्पनेमध्ये आहे, चौकस व चिकित्सक वृत्ती नसल्यामुळं हे मागासलेपण आहे हे भारतीय समाजातील सुशिक्षित समाजाला याची जाणीव झाली. आणि मग देश प्रगतीपथावर न्यायचा असेल, देशाला प्रगतशील बनवायचा असेल, तर त्या ठिकाणी भारतीय समाजातील दोष व अनिष्ट प्रवृत्तींचे निर्मूलन करून मानवता, समता, बंधुता या तत्वावर आधारित नव समाज निर्माण करण्याची आवश्यकता होती हे नवशिक्षित तरुणांच्या लक्षात आलं. म्हणजे नव समाज म्हणजेच कसा समाज, तर त्या समाजामधील मागासलेपणाची भावना काढून टाकणे, दुष्ट अनिष्ट प्रवृत्ती काढून टाकणे, अंधश्रद्धा निर्मूलन करणे, अशा ज्या काही मागासलेल्या रूढीप्रियता समाज होता त्यापासून समाजाला प्रगतीकडे आणणे म्हणजेच नवसमाज निर्माण करणे होय. आणि त्याची आवश्यकता भारतातील नवशिक्षित समाजाला त्या ठिकाणी लक्षात आली. मग भारतातील भारतीय समाजातील हे विविध जे प्रश्न होते, विविध समस्या होत्या, विविध रूढीप्रिया होता होती, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी काढून टाकण्यासाठी सुशिक्षित समाजाने प्रयत्न सुरू केले. आणि मग त्या ठिकाणी नवीन शिकलेल्या विचारवंतांनी, सुशिक्षितांनी आपल्या लेखणीचा उपयोग भारताच्या समाजाच्या प्रगतीसाठी करायला सुरुवात केली आणि लेखणीमधून त्यांनी जनजागृतीचं काम हाती घेतलं. जनजागृती म्हणजेच लोकांमध्ये जागृती करणे, या वाईट गोष्टींबद्दल लोकांना समजून देणे म्हणजेच जनजागृती होय. आणि मग ही जनजागृती करण्याचं काम तत्कालीन भारतात सुरू झालं आणि या तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या जनजागृतीच्या म्हणजेच विचारांच्या क्रांतीला, विचारांच्या जनजागृतीला वैचारिक जागृती असे म्हणतात आणि वैचारिक जागृतीलाच भारतीय प्रबोधन म्हणून ओळखले जाते. तर बालमित्रांनो, आपण या पाठामध्ये या रूढीप्रिय समाजाला प्रगतीकडे आणण्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले, कोणी कोणी समाज प्रबोधन केलं त्याची माहिती आपण सामाजिक व धार्मिक प्रबोधन या पाठामधून घेणार आहोत. धन्यवाद.